拜拜。拜拜。नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनई हे किल्ल्याच्या पायथ्याचे एक छोटेसे गाव आहे. समुद्रसपाटीपासून साधारणतः 914 मीटर म्हणजेच 3000 फूट इतक्या उंचीवर असलेला हा किल्ला चढाईच्या दृष्टीने अतिशय सोपा आहे. जेव्हा मी गावात पोहोचलो त्यावेळी गावात कीर्तनाची पूर्वतयारी सुरू होती. मुलांची शाळेत जेवणाची सुट्टी झाली होती. काही जण जेवत होते तर काही जण मस्ती करत होते. ऍक्शन. कितवीला आहे पोरांनो? कितवीला आहे? कितवीला आहे? तू तिसरीत, तू पाचवीत का? अरे वा. नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीनाश ॲडव्हेंचर्स व्लॉग मध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी तालुक्यात असलेला कावनई किल्ला ट्रेक करण्यासाठी. तर किल्ल्याच्या पायथ्याशी कावनई हे एक छोटेसे गाव आहे. आणि या ठिकाणी जसं आपण गावात प्रवेश करतो या ठिकाणी एक स्कूल आहे, त्या ठिकाणी आपण गाडी पार्क केलेली आहे. हे पहा, या बाजूने आपण आलो, इकडे स्कूल आहे, आतमध्ये गाडी पार्क केलेली आहे. आपण जसंही येतो शाळेच्या पाठीमागून या बाजूला किल्ल्यावर जाणारा रोड जातो. चला तर आपण ट्रेकला सुरुवात करूया. नाव सांग. माझं नाव करण. माझं नाव रामदास आहे. वा वा, रामदास लय जोरात आहे. बाय बाय. येस येस, टाटा बाय बाय, टाटा बाय बाय. या ठिकाणावरतून किल्ला दिसतोय आपल्याला स्पष्टपणे. आणि ही जी डोंगर सोंड आहे ही कावनई या गावातच उतरलेली आहे, त्यामुळे किल्ल्याचा आवाका हा अतिशय कमी आहे. आय होप अर्ध्या पाऊण तासामध्ये वरती जात असावं पूर्णपणे. चालू दे, चालू दे, खाव खाव. शाळेपासून आपण जसंही पुढे येतो अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती या ठिकाणी एक पीरबाबाचा दर्गा आहे. पीरबाबांच्या दर्ग्यापासून मागच्या बाजूला सरळ न जाता या उजव्या बाजूने डोंगर डाव्या बाजूला ठेवत या मळलेल्या वाटेने आपल्याला जायचे आहे. या ठिकाणावरतून आपल्याला पाठीमागे मुकना नावाचं एक धरण आहे, तर त्याचं दृश्य इथून दिसते. आणि वैतरणा धरण सुद्धा आहे, पण ते इथून लांब आहे, अगदीच खूप लांब आहे त्या साईडला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन धरणांचं दृश्य पाहायला मिळतं, मुकना आणि वैतरण. चला आता पुढील प्रवासाला सुरुवात करूया. या ठिकाणावरतून कावनई गावाचे दृश्य दिसत आहे. ते स्कूल पण दिसतंय, ती सफेद कलरची छत्री दिसते पहा. हे स्कूल आहे, त्या ठिकाणी आपण गाडी पार्क केली. आणि हे गाव मागेपर्यंत पसरलंय पूर्ण, तिकडनं आपण एंट्री केली होती गावात. गावातली लोक एकदम चांगली दिसतात, म्हणजे मी बाईकवरतून येत होतो त्यावेळेला ओळख नाही काय नाही तरी सुद्धा ओळख देत होती लोक. ते आल्यानंतर सुद्धा माहिती विचारल्यावर सांगत होते, एक आजी तर होत्या जेवत होत्या, या म्हणे जेवायला. गावाकडची माती. किल्ल्याच्या या टप्प्यापर्यंत आल्यानंतर आपल्याला किल्ला जास्तच जवळ दिसतो, दाखवतो मी. हे पहा, हे आहे किल्ल्याची वाट. आणि इथनं आपण आलो, आल्यानंतर ही जी डोंगर सोंड उतरलेली आहे ही डिरेक्टली कावनई गावातच उतरली आहे. इथनं सुद्धा काही लोक येतात, पण ती वाट डिफिकल्ट नाही म्हणता येणार, पण त्यापेक्षा चांगली सोपी वाट जी आहे ती इकडनं आहे या बाजूला. सो या वाटेने आपण येतो.
तर ही जी डोंगरसोंड आहे सरळ डायरेक्ट किल्ल्यावर गेलेली आहे, त्यामुळे मार्गात कुठेही डिफिकल्टीज नाही आहेत आणि सरळ सरळ जायचं आहे आपल्याला फक्त किल्ल्याच्या दिशेने. खालून येऊन आपण एकदा डोंगरसोंडेला पकडलं ना त्या वाट्याने वर जाईपर्यंत डोंगरसोंड अजिबात सोडायची नाही, सरळ चालत राहायचं. डावीकडे उजवीकडे कुठे रस्ता दिसला वळायचं नाही, सीधा. तर या ठिकाणावरतून मला एक लोखंडी शिडी ठेवलेली दिसते. आणि शिडी मार्गाजवळ आपण आलेलो आहोत. या ठिकाणी हे काहीतरी देवता वगैरे असणार आहे, स्थानिक देवता. या ठिकाणी एक जुनी शिडी पडलेली आहे आणि हा आहे तो शिडीचा छोटा मार्ग, सेफ्टीसाठी लावलेला आहे. गावकऱ्यांनी निश्चितच ठेवलेला असणार या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी. पावसाळ्यामध्ये तर स्लिप होण्याची शक्यता आहे. चला, आणखीन एक शिडी मार्ग दिसलेला आहे जो की थोडा मोठा आहे, जागेवर एलिव्हेटेड आहे. पण हे चांगलं करतात आजकाल, म्हणजे खूप ठिकाणी रिलिंग्सचा वापर व्हायला लागला आहे जो की सेफ्टीच्या दृष्टीकोनातून खूप चांगला आहे. म्हणजे किल्ले पर्यटन पण जिवंत राहतं. या ठिकाणावरतून तो बुरुज जो आहे तो स्पष्ट दिसतोय आणि आपल्या डाव्या हाताला जो काही सुळका टाईप डोंगर दिसतोय. स्थानिकांना मी विचारलं खाली, आजी होत्या, त्या बोलल्या याला बुधल्याचा डोंगर म्हणतात. या ज्या पायऱ्या आहेत या सिमेंटच्या पायऱ्या आहेत ज्या अलीकडच्या काळात बनवल्या असणार आहेत. आणि समोर शिडी मार्ग दिसतोय दोन टप्प्यांमध्ये एलिव्हेटेड आहे जागेवर, आणि तो जो दिसतोय तो मुख्य दरवाजा आहे. तर किल्ल्याच्या मुख्य दरवाजापर्यंत आपण पोहोचतोच आहे 2-1 मिनिटात तो रिलिंगचा मार्ग चढल्यानंतर. आणि इथपर्यंत यायला साधारणतः 1-25 मिनिटं, अर्धा तास धरून चला, जरा थोडं रमत गमत येऊ शकता अर्धा तासामध्ये इथपर्यंत. ठीक आहे, चला तो पायरी मार्ग आता आपण चढून घेऊया. जसंही आपण त्या सिमेंटच्या पायऱ्या चढून आलो, या ठिकाणी एक खिंडी टाईप स्ट्रक्चर दिसतंय ज्याच्यामधूनही पायऱ्या आहेत. या मधल्या पायऱ्या सुद्धा सिमेंटच्याच आहेत. ह्याही अलीकडच्या काळात म्हणजे किती सोय करण्यात आलेली आहे. या पायऱ्या नसतील सिमेंटच्या तर त्यावेळेला ही वाट अवघड असणार आहे निश्चित. वा, आणि रिलिंगचा टप्पा सुरू झालाय. हे पा, या वाटेने आपण चालत आलोय. हा एवढा सिमेंटच्या पायऱ्यांचा टप्पा आहे, त्याच्यानंतर हा रिलिंगचा टप्पा, आणि या ठिकाणावरून रिलिंगच्या या टप्प्याच्या खाली जुना मार्ग होता जेव्हा रिलिंग्स नव्हते. तर अतिशय रिस्की तो मार्ग होता, डिफिकल्ट होता. रिलिंग्स केल्यामुळे एकदम म्हणजे ज्यांना ट्रेकिंगची सवय नाही ते लोकांना सुद्धा आपण घेऊन येऊ शकतो सोबत. हो, या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत मुख्य दरवाजाजवळ. या ठिकाणी एक लोखंडी गेट बनवण्यात आलेला आहे. हा पाहू शकता, हा स्ट्रक्चर आहे मुख्य दरवाजाचं. इथे एक झाड उगवले त्याच्यामुळे इथं या बुरुजाला धोका आहे भविष्यात. या ठिकाणी एक भुयार टाईप दिसतंय, पण इथला आतला दगड जो आहे असा तो निघला असेल त्याच्यामुळे असं वाटत असावं. हो, घोरपड एक काय पाले जंगली पाल तुम्ही डचकवलं मला आता. सापासारखीच दिसते ती. ओहो हो हो, एक नाही दोन नाही तीन आहेत.
जसंही आपण मुख्य दरवाजातून वरती आलो, आले आले उजव्या बाजूला या ठिकाणी एक छोटीशी गुहा पाहायला मिळते आणि ही निश्चितपणे पहारेकऱ्यांची देवडी असणार आहे। हे पहा, हा पायऱ्यांचा टप्पा बाकी आपला अजून। एक रोड बुरुजाच्या बाजूला गेलाय आणि एक रोड इकडे गेलाय, तर आपण अगोदर बुरुजाकडे जाऊन येऊया। खांब अतिशय उंच पर्यंत गेलेला आहे हा। तर आता आपण उभे आहोत बुरुजावर, कमी अवशेष आणि बुरुजाच्या बाजूला तटबंदीचे पण अवशेष दिसतात का? हो, बुरुज पाहून झाल्यानंतर आल्या मार्गाने आपण परत मागे चाललोय। हे पहा, मुख्य दरवाजा परत मागे राहिला आणि आपण आता सरळ मार्गाने पुढे चाललो आहोत। गवत वाढलेलं आहे, हे पहा सगळं गवत आहे। पावसाळ्यात रान माझं असणार इथे। इकडनं परत आपल्या डाव्या हाताला उदल्या इथं एक भगवा झेंडा दिसलेला आहे। मंदिर आहे तिथं कुठलं तरी आणि हा जो माथा आहे हा कोरडा हाक पडलेला एकदम। ते पहा, पूर्ण मोकळा ठाक आहे पूर्ण। हे बघा, या ठिकाणी तीन भगवे दिसत आहेत, तीन मंदिरं असतील कदाचित। एक आहे सिमेंटचं बांधकाम दिसत आहे, दुसरं एक आहे त्याच्या शेजारी काहीतरी खोली आहे आणि आणखीन एक मंदिर आहे। हे जे मंदिर आहे सगळ्यात पहिलं या ठिकाणी त्रिशूळ दिसते, म्हणजे हे शंकराचं मंदिर असणार आहे। चला, मंदिरामध्ये शिवपिंडीचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या समोर आपल्याला एक राजवाड्याचे अवशेष, वाडासदृश्य अवशेष दिसतात आणि या ठिकाणी सुद्धा हे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। आणि हे जे मंदिर आहे छोटंसं, ते पूर्वी नव्हतं। शिवपिंड आणि नंदी महाराज जे आहेत ते पहिल्यांदा उघड्यावरती होते, परंतु आता हा निवारा त्यांच्यासाठी करण्यात आलेला आहे। तर अतिशय अतिशय स्तुत्य असं हे काम झालेलं आहे, कारण या ठिकाणी असं सांगितलं जातं की सगळ्यात सुरुवातीला जेव्हा कधी कुंभमेळा होता तर त्यावेळेला हे केंद्र होतं ह्या ठिकाणी काऊनही। या ठिकाणी हा तलाव मोठा आहे एकदम आणि पाणी तसं बऱ्यापैकी आहे। ओ सरडा होता। या ठिकाणी एका काठीला घंटी बांधलेली आहे, या ठिकाणी एक मोठी शिळा उभी करण्यात आलेली आहे ज्याला शेंदूर लावलाय। या ठिकाणी एका देवीची मूर्ती आहे। आणि इथे गणेश बाप्पा आहेत,
त्यांची सोंड खूप छान आहे. दगडांचा आडोसा करण्यात आलेला आहे या ठिकाणी आणि देवीची मूर्ती आहे. वरती छप्पर नाही आहे पण चारही बाजूंनी त्याला आडोसा केलेला आहे. आणि आता याच्या पाठीमागे एक जे मंदिर आहे तेही आपल्याला पाहायचं. चला बाबा, कुठल्या देवाचं मंदिर आहे? पार्वती माता. पार्वती माता, मग ते कामाक्षी माता म्हणतात ते का? काही तरी लिहिले काय कामाक्षी माता. या ठिकाणी अतिशय प्रसन्न अशी ही कामाक्षी मातेची मूर्ती आहे. या ठिकाणी देखील गणपती बाप्पा आहेत. या ठिकाणी आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि हे नंदी महाराज. म्हणजे ही जी त्याच्यातली मूर्ती आहे ती पहिली इथं होती, नंतर मग इथं नवीन केल्यामुळं ती मूर्ती तिकडे बसवली. जसंही आपण या मंदिरापासून मागे येतो आल्यानंतर या बाजूला इथे खड्डा दिसतोय आणि इथं एक शौचालय केलं ज्याचा दरवाजा तुटलाय. एकदम डेंजर हवा सुटलेली आहे, एकदम डेंजर, फार भयानक हवा सुटलेली आहे. आणि याचा तोटा आपल्याला असा होतो की आपल्याला ड्रोन फ्लाय करता येत नाही. वाईट वाटतं एवढ्या लांब आल्यानंतर आपल्याला जर ड्रोन चा व्ह्यू दाखवता नाही आला तर. खूपच वारा सुटलाय यार. वाऱ्याला या ठिकाणी अडवण्यासाठी काही बॅरियरच नाही आहेत. इतके लांब लांब पर्यंत फक्त आणि फक्त मोकळा प्रदेश आहे पूर्ण. दहा टेहणीचाच किल्ला असणार आहे. आणि या ठिकाणी एक तटबंदी टाईप अवशेष दिसत आहेत. हे पा, हे सगळे तटबंदी टाईप अवशेष दिसत आहेत. आणि या ठिकाणी पाठीमागे टाकं आहे पाण्याचं. ये पा, बेडक बेडक इकडे तिकडे खेळत आहेत सगळी. हे बघा, हे बघा. तर ही दोन पाण्याची टाकी असणार आहेत. सगळी हे आणि हे एक आणि हे आणि हे एक अशी ही दोन पाण्याची टाकी आहेत. खाली ते बघून येऊ ठिकाण, तो बुरुज आहे की तटबंदीचे अवशेष आहेत. त्या ठिकाणी उभे होतो आता आपण. हे पहा, हे सगळे असे अवशेष हे आलेले आहेत. तर हे बुरुजाचे अवशेष आहेत की तटबंदी आहे हे आपल्याला सांगता येत नाही. आता अगदी खालपर्यंत गेले. हे पहा, खाली उतरून सुद्धा आपण याच्यापर्यंत आणि हे गोल दिसते असं. बुरुज तर नसावा कदाचित या ठिकाणी. या ठिकाणी हे जे अवशेष आहेत हे गोल, त्याचा आकार जो आहे हा गोल दिसतोय. तर हा बुरुज असू शकतो. आय एम कन्फ्युज, बुरुज आहे की तटबंदी आहे, पण हे गोल सारखा दिसलाय मला. तर कदाचित या ठिकाणी सुद्धा बुरुज असेल त्या काळी. हे बघा, खाली रोड गेलाय आणि दूर दूर पर्यंत सगळा मोकळा प्रदेश आहे. रोंगलोता आला नाही,
वेड वाटत यार. चलो हे पहा, या ठिकाणी हा भगवा होता. तिथनं आपण या बाजूला इथं टाकी पाहिली, नंतर इथून खाली उतरून या ठिकाणी आपल्याला बुरजा टाईप अवशेष दिसले. आपण तिथून पुन्हा एकदा खाली आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा हा मोकळा, भरपूर मोकळा भाग आहे. आणि हा पण बघा, गोल असा राऊंड दिसतो, अर्ध गोलाकार. आणि खाली गेलं तर पूर्णपणे दरी आहे. हे पहा, हे अवशेष आहेत. आणि हे पहा, खाली पुढे गेला ना, आता अक्षरशः भीती वाटते, कारण खाली काहीच अडथळा नाही. म्हणजे गेला तोल का गेला. आणि खूप खोल आहे खाली. समोर पूर्णपणे आपल्याला गाव दिसत आहे ना, आवनई बेस विलेज, आणि त्याच्या पलीकडे धरण. हे पहा, हा आहे कडा सरळसोट. आणि हा पण हा निश्चित बुरजा टाईप अवशेष दिसत आहेत. हे सुद्धा बुरजा टाईप अवशेष दिसत आहेत. इथंही बुरुज असणार आहे, कारण तटबंदी किंवा बुरुज या दोन पैकीच गोष्टी असू शकतात. कसं आहे, जनरली ज्या किल्ल्यांना कातळकडा असतो सरळ सोप, त्या ठिकाणी शक्यतो तटबंदीची गरज पडत नाही. मानवनिर्मित तटबंदी जी आहे त्याची गरज पडत नाही. पण इथं त्यामुळे मी कन्फ्यूज झालोय की हा बुरुज होता तटबंदी होती. ठीक आहे, आपल्यापैकी कोणाला माहित असेल या किल्ल्याबद्दल, या ठिकाणाबद्दल माहिती जर असेल तर नक्की कमेंटमध्ये आपण त्याची नोंद करावी, जेणेकरून आपल्या सगळ्यांना कळेल. चला आता वरती जाऊन त्या बाजूनी मंदिराच्या मागे आपण जाऊन पाहूया. तिकडेही टाकी आहेत, ती पाहूयात आपण. चला, या ठिकाणी एक छोट कुंड टाईप दिसलेलं आहे ज्याच्यामध्ये पाणी आहे. आणि सहसा लक्ष जाणार नाही आहे कोणाचं तिकडे, पण दाखवतो मी तुम्हाला. मस्त आहे. हे पहा, ही छोटासा कुंड आहे. आणि हा कातळकडा इथं खोल नाही, पण याच्या खाली खोल. फक्त आणि फक्त वारा चालू आहे सध्या. हवा चालली, हवा, वाऱ्याची हवा. साहेबांनी आपल्या ड्रोनला फक्त थोड्या वेळ उडू दिलं. तो मुख्य दरवाजा जो आहे त्या ठिकाणी काही ड्रोन शॉट्स घेतले होते. एक 5 मिनिटं फक्त तो दरवाजाचा सीन घ्या म्हटलं. बाकी किल्ल्यावर आल्यानंतर, वरती आल्यानंतर तिथनं फ्लाय करते. पण वारा हे पहा, ढकलतो आपल्याला वारा. हे पहा, या रस्त्याच्या बरोबर बाजूला इथे हे मंदिर आहे मुख्य. त्याच्या बॅक साईडला आपण आहोत आता. मंदिराच्या एक्झॅक्ट बॅक साईडला आपण. हे पहा, या ठिकाणी मोठा खड्डा आहे. पावसाळ्यात पाणी साचत असेल इथे. या ठिकाणी पण अवशेष आहेत, टाकी आहेत पाण्याची. यस, हे पहा, या बाजूला एक टाक दिसतंय आणि या बाजूला एक टाक आहे. मोठ टाक आहे अतिशय. आणि या बाजूला एक टाक आहे.
हे पहा, या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे. यातलं जे पाणी आहे ते बिलकुल खराब झालेलं आहे, पिण्यायोग्य नाहीये. आणि एक्झॅक्ट इथे मंदिर आहे. तर ही जी काही पाण्याची टाकी आता आपण पाहिली, एक हे आता दाखवलं आणि एक त्याच्या बाजूचं, हे पाहण्यासाठी आपल्याला मंदिराच्या बॅक साईडला यायचंय. पण ते बुरजा टाईप स्ट्रक्चर बघितलं ना आपण, का तिकडनंच यायचं, मागून 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 इथपर्यंत येतं ऑटोमॅटिक. मळलेली पायवाट आहे तशी. चला, आणि आपण हे आहोत या पाण्याच्या टाकीच्या शेजार. पण ही ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ते बघ, हे सुद्धा असे बुरजा टाईप केली. हे पहा, जे जर खालून पाहिलं आपण तर हे बघ, खाली खोल आहे. या ठिकाणावरून सुद्धा पाय सरकायची भीती आहे. तर हे जे आहे हे पहा, इथून तर एवढं अंतर आहे, या अंतरावर पाय ठेवून सुद्धा कोणी तिकडे जाऊ शकतो. परंतु इकडं गेलं दरीच आहे. ते पूर्ण असे इधर असे ते तटबंदी किंवा कुरुज या टाईप काहीतरी अवशेष. कारण ते बघ, ते तिकडे लांब सुद्धा आपण तिथे पण उभे होतो. तिथे आपण विचारात पडलो होतो की तटबंदी आहे की कुरुज आहे. या ठिकाणी सुद्धा अगदी तसंच आहे. आणि याच्या खेटून टाक आहे. हे टाक जे आहे ते मोठे आहे, मोठे ना तिथे मोठा. ते पहा, हे इकडनं खाचा दिसतोय. हे अशा ठिकाणी आहे ना जेव्हा आपण येतो खाली पाहून व्यवस्थित चालायचं. कारण काय होतं, साप वगैरे किंवा असं काही असण्याची भीती सदैव राहतेच की ती तुम्ही काही म्हणा. चला, हे पहा, इथून आपण आता उतरून आलो होतो या ठिकाणावरून. आता इथून परत चढायचंय, या ठिकाणावरून परत चढायचं आणि वरती जायचं पलीकडे. हे टाकं पाहून झाल्यानंतर परत मागं जाण्याऐवजी अजूनही पुढे पाऊल वाट चालली. आपण जाऊन तर बघू काय आहे. ठीक आहे, या ठिकाणी निश्चित काहीतरी अवशेष आहेत. हे दगडी रूम टाईप वाटतंय. हे काहीतरी चौकोन आहे पूर्ण. या ठिकाणी काहीतरी अवशेष आहेत. खोली, घर, काय, वाडा सदृश असे अवशेष आहेत या ठिकाणी. निश्चित ते त्याच गोष्टीचे आहेत. काहीतरी इमारत किंवा काहीतरी होतं या ठिकाणी पूर्वी. ओके, या बाजूने आपण परत तिकडे जातोय त्या भगव्याकडं ज्या ठिकाणी आपण सगळ्यात सुरुवातीला महादरवाजाच्या तिथं पाहिलं होतं. तर अशा प्रकारे आपली गडफेरी पूर्ण झालेली आहे. कारण आपण पुन्हा याच सुरुवातीच्या बुरुजावर, जो पहिला सगळ्यात सुरुवातीला आपण पाहिला होता, तिथेच आलेलो आहोत. म्हणजेच या बाजूचा रस्ता जो आहे तो खालच्या बाजूला जातो महादरवाजाकडे, आणि वरच्या बाजूला जिथून आपण गडफिरीला सुरुवात केली तिकडनं जातो. म्हणजे आता आपल्याला कळून चुकलेलं आहे की जेव्हाही कधी आपण हा गड पाहायला येणार आहोत, तर आल्या आल्या आपण जो सगळ्यात सुरुवातीला जो बुरुज पाहिला, तर त्या बुरुजाकडे आपण यायला नकोय. ठीक आहे, तिकडे यायचंच नाही. आपण सरळ जायचं. जो पायऱ्या चढून तुम्ही पहिल्यांदा आले, रेलिंगच्या मार्गाने आले, पायऱ्या चढल्या,
महादरवाजातून प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर वरती आले. वरती आल्यानंतर राईटला जो रोड जातो तो जातो या बुरुजाकडे, पण तिकडे वळायचंच नाही. आपण सरळ जो आहे पुढचा रोड त्याच रोडने जायचं आहे. आणि गड फेरी पूर्ण करत असताना आपण बरोबर ह्या झेंड्याकडेच निघलेलो आहोत, त्यामुळं सुरुवातीलाच येण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, हे आता आपल्याला कळलेलं आहे आपण गड फेरी झाल्यामुळे. तर ही योग्य पद्धत आहे या ठिकाणी हा गड पाहण्यासाठी. तर अशा प्रकारे आपली गड फेरी पूर्ण झालेली आहे आणि संपूर्ण किल्ला पाहून झालेला आहे. आजच्या दिवसाची शोकांतिका एवढीच आहे की आपल्याला ड्रोन फ्लाय नाही करता आला. खूप वेळ थांबलो मी, जवळपास तासभर थांबलो. हवा तेव्हाही चालू होती, हवा आत्तासुद्धा चालू आहे जोरात देशभर. आणि अशी गोष्ट जी आहे माझ्याबरोबर ती आत्ता एवढ्यात सलग 3 वेळा झालेली आहे बॅक टू बॅक की मला ड्रोन प्रॉपर फ्लाय नाही करता आला, शॉर्ट्स नाही घेता आले. ठीक आहे, असो होत राहतं, काय हरकत नाही. किल्ल्याच्या इतिहासाविषयी थोडंसं बोलूयात आपण, म्हणजे जेवढा अवेलेबल. कारण जास्त काय होतं की हे टेहळणीचे जे किल्ले आहेत त्यांचे जास्त इतिहास उपलब्ध नाही आहेत. पण या किल्ल्याविषयी सांगितलं जातं की हा किल्ला जो आहे हा सुरुवातीला निजामशहाकडे होता, निजामशाहीमध्ये होता. आणि त्याच्यानंतर साधारणतः 1636-37 हा किल्ला मोगलांच्या ताब्यात आला. ठीक आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकापूर्वी हा किल्ला हा गड जिंकून घेतल्याचं सांगितलं जातं. तर अशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे. आणि नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जे कोणी नवीन आहेत चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गडकिल्ल्यांची भ्रमंती ही आपली सदैव चालूच राहणार आहे यापुढे सुद्धा. तर पुन्हा भेटूयात एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.